30 जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत आम्ही व्यापार बंद ठेवणार नाही असा इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे। तर व्यापारी प्रचंड नुकसानीत सामोरे गेला आहे, त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज व विमा संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी यापूर्वी व्यापार पेठा बंद ठेवून सहकार्य केले होते। आता 30 जुलैपर्यंत व्यापार बंद ठेवून सहकार्य करत आहोत, पण व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे 30 जुलैनंतर एकही व्यापारी लॉकडाऊन पाळणार नाही। सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा, मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, कुपवाड व्यापारी संघटनेचे राजेंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व आयुक्तांना निवेदन दिले आहे। जवळपास 130 दिवसांपेक्षा जास्त दिवस व्यवसाय बंद ठेवून आम्ही प्रशासनास सहकार्य केलं आहे। अशा परिस्थितीत व्यापारी लोकांनी कामगारांचे पगार, लाईट बिले, महापालिकेचे कर, बँकांचं व्याज इत्यादी गोष्टींचा बोजा अंगावर घेतला आहे, परंतु आता सहन होण्यापलीकडे परिस्थिती निर्माण झाली आहे असं व्यापारी महासंघानं स्पष्ट केलंय। नमस्कार, मी विराज कोकणे, मिरज व्यापारी असोसिएशन अध्यक्ष। शासनानं हा जो काय लॉकडाऊन पुकारलेला आहे, या संदर्भात आज आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स आणि सांगली महासंघ, व्यापारी महासंघ व मिरज व्यापारी असोसिएशन, आज कलेक्टर, SP आणि आयुक्तांना आम्ही निवेदनं मीडियाच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून आम्ही त्यांना पोच केलेली आहेत। आज जो काय हा लॉकडाऊन सांगली जिल्ह्यात पुकारलेला आहे किंवा महापालिका क्षेत्रात पुकारलेला आहे, हा पुकारत असताना कोणत्याही व्यापारी संघटनांना तसेच सामाजिक संघटनांना, कुणालाही अथवा नागरिकांना यांच्याबरोबर चर्चा अथवा कुठल्याही चर्चेशिवाय व योग्य माहितीशिवाय हा लॉकडाऊन पुकारला गेलेला आहे। प्रत्येक व्यापारी महापालिका क्षेत्रातला हा योग्य नियम, कायदे, ज्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळून आपला व्यवसाय करतो। व्यापाऱ्यांचं दुकानं लॉकडाऊन करून नागरिकांना घरात बसून हा एक प्रकारचा प्रशासनानं अन्यायच केलेला आहे असं आमचं मत आहे। आणि याच्या पुढं, ठीक आहे, अजून सुद्धा आम्ही प्रशासनाला सांगतो की याच्या पुढं येणाऱ्या 30 तारखेनंतर परत जर लॉकडाऊन वाढवला, याला आम्ही वाढवून देणार नाही, यांचा विरोध असेल। जो काय जे काय नियम करायचे, जे काय लावायचं आहे ते तुम्ही चर्चा केल्याशिवाय काही करू नका। आज जे काय कोरोना वाढीचं जे काय संक्रमण वाढलेलं आहे त्याला जबाबदार मी फक्त प्रशासनालाच धरतो।